सो हे गाइस, हेलो एवरीवन आणि स्वागत आहे तुमचं कुबेर उबाळी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि हा आहे आपला लेक्चर नंबर 5 ऑफ वेब डेव्हलपमेंट कोर्स। सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं HTML ॲट्रिब्यूट्स, आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म्स इन HTML। सो बेसिकली या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक एनरोलमेंट फॉर्म कसा बनवला जातो, आणि त्याचसोबत आपण काही इतर असे एलिमेंट्स बघणार आहोत जसं की फॉर्म टॅग, इनपुट टॅग, आउटपुट, सबमिट टॅग। ओके, सो लाईक दॅट। सो सुरुवात करूयात आपल्या मस्त अशा लेक्चरला। सो आपला फर्स्ट पॉईंट आहे HTML फॉर्म्स। सो बेसिकली अन HTML फॉर्म्स इज यूज टू कलेक्ट यूजर इनपुट। द यूजर इनपुट इज मोस्ट ऑफन सेंड टू अ सर्व्हर फॉर प्रोसेसिंग। सो बेसिकली आपल्याला यूजरकडनं जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असते त्यासाठी आपण HTML फॉर्म्स हे यूज करत असतो। आणि आता याचा बघूयात आपण सिंटॅक्स आणि इतर असे काही फॉर्म एलिमेंट्स। ओके, सो फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे आपला इनपुट टाईप इक्वल्स टू रेडिओ। देन इथं यूजर एखादा ऑप्शन यापैकी सिलेक्ट करू शकतो। ओके, देन नेक्स्ट आहे इनपुट टाईप इक्वल्स टू चेकबॉक्स। सो बेसिकली ऑनलाईन एक्झाम ज्या असतात MCQ फॉर्मॅटमध्ये, सो त्यामध्ये याचा यूज होत असतो। आणि ज्या 4 एखादा करेक्ट ऑप्शन यूजरला सिलेक्ट करून त्याला चूज करता येतो। देन नेक्स्ट आपला आहे इनपुट टाईप इक्वल्स टू फाईल। सो बेसिकली यूजरला एखादी फाईल अपलोड करण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी चूज करता येईल, आणि देन तो एखादा व्यक्ती सबमिट करेल ती फाईल। देन इट मे बी व्हिडिओ, इमेजेस, वॉट एवर इट मे बी। नेक्स्ट आहे, सो आता या सगळ्या इन्फॉर्मेशनला सबमिट करण्यासाठी एक सबमिटचं बटनही असलं पाहिजे। सो त्यासाठी आपण यूज करतो इनपुट टाईप इक्वल्स टू सबमिट। आणि कधी कधी काही मिस्टेक्सही होऊ शकतात, त्यासाठीच आपण लिहित असतो इनपुट टाईप इक्वल्स टू रिसेट, ज्याने आपल्याला कंप्लीट फॉर्म रिसेट करता येतो। देन आता एक वेगळा टॅग आहे, दॅट इज टेक्स एरिया। देन टेक्स एरिया इक्वल्स टू माय टेक्स, कॉलम्स इक्वल्स टू 30, रोज इक्वल्स टू 10। देन रिक्वायर्ड करून स्लॅश टेक्स एरिया लिहून आपल्याला एक कमेंट सेक्शन टाईप आपल्याला टाईप करण्यासाठी एक टेक्स्ट बॉक्सला टाईप ते ओपन होतं। ओके, देन नेक्स्ट आहे डिव्हिजन टॅगमधला सिलेक्ट टॅग, ज्याने आपण स्क्रोल डाऊन मेनू बार एक प्रकारे क्रिएट करू शकतो, जो की आपण बघणार आहोत। सो इमॅजिन करा, मला माझी एक टीम बनवायची आहे आणि त्या टीममध्ये मला काही मेंबर्स लागतील जे इतर काही ॲक्टिव्हिटीज करतील। देन लेट्स से कॅमेरामॅन एक लागेल, वेब डेव्हलपर एक लागेल, अँड्रॉइड डेव्हलपर एक लागेल, इज इट? सो ह्या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मला एक फॉर्मची गरज पडेल। सो बेसिकली तोच फॉर्म आता या ठिकाणी आपण बनवूयात। सो सिम्पली एक न्यू फाईल ओपन करून आपण त्याला सेव्ह करूयात विथ द नेम फॉर्म टॅग डॅश लेक्चर 5.html। देन एक्सक्लेमेशन मार्क देऊन आपण बॉयलर प्लेट इन्सर्ट करूयात, आणि टायटल आपण इथं देऊयात त्याला एनरोलमेंट फॉर्म डॅश फॉर्म टॅग। ओके, देन बॉडीमध्ये H2 लिहून आपण लिहूयात एनरोलमेंट फॉर्म। देन H2 लिहून झाल्यानंतर आपण पी टॅग यूज करून एक पॅरेग्राफ लिहिणार आहोत, आणि त्याच्यात आपण लिहूयात दिस इज अ फॉर्म फॉर दोज हू वॉन्ट्स टू बिकम अ पार्ट ऑफ कुबेर उबाळीज यूट्यूब फॅमिली बाय परफॉर्मिंग अ व्हेरियस टास्क लाईक व्हिडिओ एडिटिंग, कॅमेरामॅन, ओके, अँड वेब डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर, ओके, सो अँड सो ऑन। ओके, सो हे लिहून झाल्यानंतर आपण त्याचं आउटपुट बघूयात। सो जाऊयात क्रोमवर आणि ओपन करूयात आपलं आउटपुट। सो बघू शकतात H1 अँड पी टॅग आपला वर्क करतो आहे प्रॉपरली, इज इंट इट? सो त्यानंतर मी लिहिलं इथे फॉर्म ॲक्शन इक्वल्स टू backend.php। ओके, देन हे लिहून झाल्यानंतर आपण ओपन करूयात एक डिव्हिजन टॅग, आणि ह्याच्यात आपण लिहिणार आहोत नेम इनपुट टाईप इक्वल्स टू टेक्स, नेम इक्वल्स टू लेट्स से माय नेम, अँड ID इक्वल्स टू नेम। ओके, सो बघा त्याचं आउटपुट। सो बघू शकता तुम्ही आपल्याला तिथे नेम टाईप करायचा ऑप्शन दिसतो आहे। देन तुम्ही काही टाईप करू शकता, तुमचं नाव किंवा इतर काही जे तुम्हाला आवडेल ते। ओके, सो त्यानंतर याला आपण सिम्पली कॉपी करणार आहोत या डिव्हिजन टॅगला, आणि याला कॉपी करून झाल्यानंतर आपण एकदा BR टॅग यूज करणार आहोत। का? कारण की आपल्याला त्या दोन ऑप्शनमध्ये थोडी स्पेस पाहिजे। ओके, देन BR टॅग आपण टाईप करून झाल्यानंतर यालाच पेस्ट केलं आहे आपण इथं।
आणि या नेमच्या ऐवजी सिंपली आपण इथे एज लिहिणार आहोत. ओके, सो बघू शकता तुम्ही एज आपल्याला टाइप करायचा ऑप्शन त्या आउटपुटमध्ये डिस्प्ले होतं, इजंट इट. सो तुमचं जे काही एज असेल ते तुम्ही टाइप करू शकता. देन अगेन यालाच आपण कॉपी पेस्ट करत राहणार आहोत जितकेही आपल्याला ऑप्शन टाईप करायचे असतील फॉर्ममध्ये तितक्यांदा. देन नेक्स्ट मी लिहिलं आहे सिम्पली तिथे ईमेल. सो ऑफकोर्स इथं ईमेल लिहिणार आहे यूजर, इजंट इट. सो तुम्ही बघू शकता ईमेलचा ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे, बट या वेळेस स्पेस नाही डिस्प्ले होते, इजंट इट. सो त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल BR टॅग. ओके, सो आता आपण आपलं आउटपुट बघूयात आणि बघू शकता थोडी स्पेसिंग त्या ठिकाणी आली आहे. ओके, देन यानंतर आपण लिहिणार आहोत, देन ओपन करूयात एकदा डिव्हिजन टॅग. आणि डिव्हिजन टॅग ओपन करून झाल्यानंतर आपण लिहिणार आहोत मोबाईल नंबर देन आपण लिहूयात इनपुट टाईप इक्वल्स टू. आता यावेळेस आपल्याला नंबर लिहावा लागेल, आतापर्यंत टेक्स्ट होतं, इजंट इट. सो इनपुट टाईप इक्वल्स टू नंबर अँड नेम इक्वल्स टू लेट्स से लिहूयात आपण माय नंबर. सो करूया त्याला सेव्ह आणि बघूयात आपलं आउटपुट. सो क्रोमवर जाऊन तुम्ही बघू शकता मोबाईल नंबरचं ऑप्शन डिस्प्ले होतो आहे. अगेन HR टॅग आपण BR टॅग आपण यूज करूयात आणि बघू शकता स्पेसिंग डिस्प्ले होतं आहे. ओके, देन तुमचा नंबर इथे तुम्ही अगेन टाईप करू शकता. देन BR टॅग आपण यूज करणार आहोत. देन ओपन करूयात अगेन डिव्हिजन टॅग. ओके, आणि या डिव्हिजन टॅगमध्ये आपण लिहिणार आहोत UR एनरोलिंग फॉर देन क्वेश्चन मार्क. देन मी सिम्पली एकदा BR टॅग यूज केला आहे आणि लिहिलं आहे इनपुट टाईप इक्वल्स टू रेडिओ. आणि नेक्स्ट आपण लिहूयात नेम इक्वल्स टू लेट से माय एडिटर. ओके, आणि त्यानंतर क्लोज करत इथं टॅग. आणि या इनपुट टाईपच्या आधी आपल्याला लिहावं लागेल व्हिडिओ एडिटर. अँड तुम्ही बघू शकता यू आर एनरोलिंग फॉर नंतर तिथं ऑप्शन डिस्प्ले होतं व्हिडिओ एडिटर. ओके, देन यूयात परत VS कोडवर आणि सिम्पली आपण याला कॉपी करणार आहोत अजून 3 times. ओके, सो बेसिकली बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत डेट इज वेब डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर अँड कॅमेरामॅन, सो आपण फक्त तेच चेंज करणार आहोत. देन आपण इथं लिहूयात वेब डेव्हलपर. देन सेकंड आपण लिहूयात अँड्रॉइड डेव्हलपर. ओके, अँड फोर्थ आहे आपला कॅमेरामॅन. सो सिम्पली आपण लिहूयात कॅमेरामॅन. देन सेम विथ आपल्याला करावं लागेल नेम सहित, नेम इक्वल्स टू आपण जे लिहिलं आहे माय एडिटर. सो त्याऐवजी जे काही असेल ते आपल्याला लिहावं लागेल. ओके, सो बघू शकता हे कम्प्लीट केलं मी चेंजेस आणि बघूयात आता याचं आउटपुट. सो सिम्पली याला करत सेव्ह आणि जाऊयात क्रोमवर. सो बघू शकता तुम्ही 4 options जे मी ठेवलेत ते डिस्प्ले होत आहेत, डेट इज व्हिडिओ एडिटर, वेब डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर अँड कॅमेरामॅन. सो आणि ते चूजही करतायत, इजंट इट. सो त्यानंतर युवत VS कोडवर आणि याच्यानंतर आपण आता हे तर झालं खरं तर ऑप्शन्सचं, अजून एक स्क्रोलिंगचाही ऑप्शन असतो इजंट इट काही वेबसाईटमध्ये. सो त्यासाठी आपण सिम्पली यूज करूयात BR टॅग आणि त्यानंतर एक न्यू टॅग आपण यूज करणार आहोत डेट इज सिलेक्ट टॅग. सो सिलेक्ट टॅग आपण ओपन करून त्यामध्ये लिहूयात. देन न्यू टॅग ओपन करून आपण लिहूयात ऑप्शन व्हॅल्यू इक्वल्स टू व्हिडिओ एडिटर. देन टॅग क्लोज करून आपण लिहूयात व्हिडिओ एडिटर. देन ऑप्शन टॅग क्लोज केला आहे. ओके, सो सिम्पली आपण याला अगेन तेच फॉलो करणार आहोत, दॅट इज ऑप्शन व्हॅल्यू इक्वल्स टू यावेळेस येईल वेब डेव्हलपर. देन ते लिहून झाल्यावर आपण टॅग क्लोज करूयात.
देन अगेन अपने वेब डेवलपर लियाव लगे स्लैश ऑप्शन के आधी. ओके सो सेम थिंग करूयात पुढच्या दोन ऑप्शन सहित आणि बघूयात त्याचा आउटपुट. सो तुम्ही बघू शकता फर्दर ऑप्शन साठी मी सेम फॉलो केलाय आणि बघूयात आता त्याचा आउटपुट. सो बघू शकता हे स्क्रोल करून आपण त्यापैकी चूज करू शकतो. सो दिस इज हाऊ सिलेक्ट टॅग वर्क्स. ओके सो हा एक नवीन टॅग होता आपल्यासाठी. देन बी आर टॅग मी न लिहिता बघूयात आपण आउटपुट कसं दिसतंय. सो असंही लाईक चांगलंच दिसतं इजंट इट. आता हा फॉर्म बेसिकली तयार झाला आहे बट याला एडिट करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी आपल्याला ऑप्शन पाहिजे. सो बेसिकली आपण अगेन डिव्हिजन टॅग ओपन करूयात. देन आपण यूज करूयात इनपुट टाईप इक्वल्स टू आपण इथं लिहूयात सबमिट. ॲज आपल्याला सबमिट बटन वापरायचं इजंट इट. सो इनपुट टाईप इक्वल्स टू सबमिट मी लिहिलं इथे आणि त्यानंतर मी लिहिलं आहे व्हॅल्यू इक्वल्स टू अगेन एनरोल नाव. सो बेसिकली आपल्याला ते बटन एनरोल नावच्या फॉर्ममध्ये किंवा एनरोल नाव हे डिस्प्ले करताना दिसलं पाहिजे. सो बघू शकता तुम्ही आपलं बटन जे आहे ते डिस्प्ले होत आहे क्रोमवर आणि सिम्पली आपण याला अगेन बी आर टॅग देऊयात आणि याला अगेन आपण कॉपी करूयात. ॲज मी सांगितलं की रिसेटचाही एक ऑप्शन पाहिजे. सो सेम मी त्याला कॉपी करून रिसेट लिहिलं आहे सबमिटच्या ऐवजी आणि त्याला आपण डिस्प्ले करायचं आहे रिसेट नावच्या ऑप्शनने इजंट इट. सो रिसेट फॉर्म लेट्स से आपण त्याला नाव देऊयात आणि तुम्ही बघू शकता आपलं बटन डिस्प्ले होत आहे. सो त्यानंतर सिम्पली मी एकदा बी आर टॅग यूज करून त्याच्यात लिहिलं आहे डिव्हिजन टॅग आणि त्या डिव्हिजन टॅगमध्ये लिहिलं आहे मी टेल अस अबाउट युअर सेल्फ. देन अगेन बी आर टॅग यूज करून मी लिहिलं आहे टेक्स्ट एरिया इक्वल्स टू माय टेक्स्ट. देन कॉलम्स इक्वल्स टू मी लिहिलं आहे 30 अँड रोज इक्वल्स टू मी लिहिलं आहे 10. देन अगेन तो टॅग क्लोज केला आहे. सो बघूयात आता याचं आउटपुट आणि याचं आउटपुट बघण्यासाठी आपण जाऊयात क्रोमवर आणि याला जस्ट आपण एकदा रिफ्रेश करूयात. सो बघू शकता तुम्ही टेल अस अबाउट युअर सेल्फ म्हणून एक बॉक्स आपल्याला डिस्प्ले होतो आहे. सो आपण याचं असं ॲडजस्टही करू शकतो. सो आता समजा या कोडवर राहिलो आहे मी व्ही एस कोडवर आणि या 10 रोजच्या ऐवजी आपण लेट्स लिहिलं 90. सो आता आपण याचं आउटपुट बघूयात. सो तुम्ही बघू शकता आपला जो बॉक्स आहे तो खूपच लार्ज डिस्प्ले होतो आहे. खूपच स्क्रोल करावं लागतं आहे. देन 30 एकदा लिहून बघूयात. ओके सो 30 लिहिल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला हा एवढा दिसतो आहे. सो बेसिकली आपण याला सध्या तरी 10 लिहूयात. 10 लेट्स ए सफिशियंट आहे इजंट इट. सो बघूयात त्याचं आउटपुट आणि बघू शकता तो बॉक्स डिस्प्ले होतो आहे. आता ह्याच्यात आपण काही लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल हॅलो माय सेल्फ एक्स वाय झेड आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 1 year ऑफ टीचिंग ऑफ दिस स्किल लाईक डॅट. ओके बट समजा मला एखादा व्हिडिओ पाहिजे आहे ज्याला मी हायर करणार आहे. सो बेसिकली त्याचा ऑप्शन कसा ॲड करायचा फॉर्ममध्ये सो ते आता आपण बघूयात. सो त्यासाठी आपण ओपन करूयात व्ही एस कोड आणि याच्यात मी एक डिव्हिजन टॅगमध्ये लेबल फॉर इक्वल्स टू माय फाईल लिहिलं आहे. देन सिलेक्ट फाईल करून स्लॅश लेबल लिहिलं आहे. देन इनपुट टाईप इक्वल्स टू फाईल अँड आय डी इक्वल्स टू माय नेम. आय डी इक्वल्स टू माय फाईल अँड नेम अल्सो इक्वल्स टू माय फाईल. सो बघूयात आता याचा आउटपुट. सो बघू शकता इथं चूज करायचा ऑप्शन मिळतो आहे आपली फाईल. सो बेसिकली ज्याला मला हायर करायचं आहे जो हा फॉर्म फिल करेल तो त्याची एखादी व्हिडिओ अटॅच करू शकतो इजंट इट. देन पी टॅग यूज करून आपण इथं लिहूयात प्लीज अपलोड अ व्हिडिओ अँड स्लॅश पी आपण यूज करूयात आणि आपण लिहूयात प्लीज अपलोड अ व्हिडिओ ऑफ युअर वर्क. सो दिस विल बी बेटर आय थिंक. ओके सो बघूयात त्याचं आउटपुट आणि तुम्ही बघू शकता पी टॅग आपला डिस्प्ले होतो इथे आणि शिवाय आपली फाईल चूज करायचा आपल्याला ऑप्शन मिळतो आहे. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटूयात लेक्चर नंबर 6 विथ मोअर अँड मोअर इंटरेस्टिंग व्हिडिओज. ओके सो टिल दॅट थँक्स फॉर वॉचिंग.